काल दुपारी 3 वाजताच्या दरम्यान पुसद बस स्थानकाजवळ संभाजीनगरकडे जाणाऱ्या बसवर अज्ञात आरोपीकडून दगडफेक करण्यात आली. घनेकेश्वर वजनकाट्याजवळ झालेल्या या घटनेप्रकरणी वसंतनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली असून पोलीस तपास करीत आहे. काल दुपारी 3 वाजताच्या दरम्यान बस क्रमांक MH40Q16175 ही पुसद बस स्थानकावरून संभाजीनगरकडे जात असताना या बसवर अज्ञात आरोपीकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेत बसच्या चालक बाजूच्या दर्शनी भागातील काच फुटून 15,000 रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही इजा झाली नाही. घनेश्वर वजन काट्याजवळ झालेल्या या घटनेप्रकरणी वसंतनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी देण्यात आली असून पोलीस तपास करीत आहे. VKB न्यूज साठी पुसद तालुका प्रतिनिधी शेख फिरोज गनीची रिपोर्ट.